सूचना राज्य सरकारला दिलेला आहे. दुसरी गोष्ट, आज न्यायालयाने दुसरी एक बाब स्पष्ट केली. आम्ही न्यायालयाला सांगितलं की कशा प्रकारे हा जो दुखवटा आहे हा तोडण्याचा प्रयत्न महिलांवर दबाव आणून, कामगारांवर, कष्टकऱ्यांवर दबाव आणून केला चाललाय. त्यावर माननीय न्यायालयाने सांगितलं की जर आमची तक्रार असेल तर आम्ही करू शकतो स्टॅट्युटरी प्रोव्हिजन खाली. तिसरी गोष्ट, आज आम्ही न्यायालयाला सांगितलं, या न्यायालयाचा आदर राखत आम्ही कमिटी समोर आपलं म्हणणं सादर केलेलं आहे. आज आम्ही न्यायालयाला हे सांगितलं की आम्ही कोणतीही चुकीच्या घोषणा आम्ही दिलेल्या नाहीत. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचं पूर्ण पालन नॉन व्हायलंट पद्धतीनं करीत आहोत. त्याच्यावर न्यायालयाने जे आहे विरोधी पक्ष म्हणत होते की आम्ही गाडीला दगड मारले, आम्ही म्हणालो स्पष्टपणे हे राणीचा कोर्ट नाही, भारताच्या संविधानाचा कोर्ट आहे, असं आम्ही टंक्याची चोट न्यायालयात सांगितलं. नुसतं आम्ही तेच सांगितलं नाही तर आम्ही न्यायालयाला सांगितलं सीसीटीव्ही फुटेज मागवा. एकाही कष्टकऱ्याने कुठे दगड मारलेला नाही आणि चुकीच्या घोषणा दिलेल्या नाही. न्यायालयाने समाधान व्यक्त केलं. दुसऱ्या बाजूनं कोर्टाला सरकार सांगायला लागलं की आम्ही